हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी विजयसिंह जाधव, उपासना केंद्र मिरज। बापूंच्याकडे सन 2000 पासून से उपासनेला येतो आणि आज अखेर बापूंच्या सेवेत रुजू आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी शुभांगीवीरा विजयसिंह जाधव, मिरज उपासना केंद्र। फर्स्ट टाइम जेव्हा कोरोना आला 2019, त्यावेळेचा हा अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे। हा अनुभव माझे मिस्टर विजयसिंह जाधव यांचा आहे। माझ्या लहान दिरांना पुण्यामध्ये निमोनिया झाला म्हणून ॲडमिट केलं होतं। त्यांची कंडिशन खूप सिरियस झाल्यामुळे इकडे फोन आला की तुम्ही जरा इकडे निघून या। माझे मिस्टर आणि दुसरे दीर पुण्याला जायला निघाले। पुण्याला ते पोहोचले, दिराला जिथं ॲडमिट केलं होतं वरच्या वॉर्डमध्ये नॉर्मल पेशंट्स होते, ज्यांना निमोनिया बाकीचे, आणि खाली कोरोना झालेले सगळे पेशंट्स होते। यांना वरच्या वॉर्डमध्ये हे सगळे दिरांना भेटायला गेले। व्यवस्थित मास्क वगैरे घालून अंतर व्यवस्थित सुरक्षित अंतरावरून दिरांशी यांचं बोलणं झालं। कळालं तिथं गेल्यानंतर की दिरांचा स्वॅब टेस्टसाठी दिलेला आहे म्हणून। 2 तासानंतर रिपोर्ट आला की दीर पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांना कोरोना वॉर्डमध्ये खाली शिफ्ट करायचं आहे म्हणून। त्यानंतर सगळ्या हालचाली झाल्या, मिस दिरांना माझ्या शिफ्ट केलं कोरोना वॉर्डमध्ये। संध्याकाळी माझे दुसरे दीर तिथंच थांबले, माझं मिस्टर विजयसिंह संध्याकाळी मिरजेला परत आले। रात्री आल्यानंतर ते काळजी म्हणून किंवा प्रोटेक्शन म्हणून स्वतःच क्वारंटाईन झाले। मी तिथून आलेलो आहे बाकीच्यांना कुणाला त्रास नको म्हणून। ते वरच्या रूममध्ये क्वारंटाईन झाले। सकाळी उठल्यानंतर त्यांना खूप टेम्परेचर होतं, ते टेम्परेचर होतं अचानक खोकला यायला चालू झाला। फॅमिली डॉक्टरांच्याकडे जाऊन आले, फॅमिली डॉक्टरांनी किरकोळ औषध टेम्परेचरवरची इंजेक्शन दिलं। त्यानंतर परत संध्याकाळ करून टेम्परेचर थोडं कमी आलं, पण दुसऱ्या दिवशी परत टेम्परेचर खूप वाढलं। टेम्परेचर 101-102 पर्यंत चाललं होतं, खोकला होता। 2-4 दिवस हे चालू होतं, 2 दिवस फॅमिली डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती। 4 दिवसानंतर झालं असं की त्यांना खोकला खूपच आला आणि दम लागायला लागला। 4 पावलंसुद्धा ते चालू शकत नव्हते। त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता फॅमिली डॉक्टर नको। फॅमिली डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही आता कदाचित हे सगळं बाहेरचं वातावरण असं आहे, त्यात तुम्ही पुण्याहून जाऊन आलेला आहात, पेशंटही तुमचं कोरोनाबाधित झालेलं होतं, त्यामुळे तुम्ही आता टेस्ट करायला पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्या मोठ्या दवाखान्यात जा म्हणून। आम्ही टकले सरांच्या इथं, MD डॉक्टर टकले सरांच्या इथं आनंद नर्सिंग होममध्ये मी यांना घेऊन गेले। जाताना लिटरली यांना 4 पावलंही चालवत नव्हती। मी त्यांना रिक्षा करून दवाखान्यात घेऊन गेले। डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये ज्यावेळेस त्यांनी एंट्री केली, डॉक्टरांनी यांच्याकडे एक नजर टाकली। ज्यावेळेस त्यांचं चालणं, त्यांचं जे त्यांना 4 पावलं चालत नव्हते, बोलताना दम लागत होता, हे सगळे सिम्टम्स बघून डॉक्टर बोलले की ह्यांना 99% हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत मॅडम, आणि तुम्ही टेस्ट करावीच लागणार तुम्हाला। त्यानंतर तुम्ही तुमचाही स्वॅब द्यावा लागणार, कारण तुम्ही ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहात म्हणून। बरं ठीक आहे, आम्ही बोललो ठीक आहे। संध्याकाळी आम्ही स्वॅबला 4 सिव्हिलमध्ये यांना घेऊन जातो म्हणून। जाताना हे ऐकल्यानंतर थोडंफार मनात आम्ही खूप घाबरलो, कारण माझी 2 मुलं लहान होती, 1 9 वर्षाचा 1 4 वर्षाचा त्यावेळेस, आणि घरात माझे वडील आणि आई दोघंही सिनियर सिटीजन, 1 62 1 59। त्यामुळे आम्ही ह्या चौघांच्या काळजीपोटी आम्ही दोघं खूप घाबरलो होतो, पण आम्ही मनाची तयारी केली होती की ठीक आहे, आपण स्वॅब द्यायचा आहे आणि जी कंडिशन जो काय आपल्या समोर येईल ते आपण फेस करायचं आहे म्हणून। त्यावेळेस रूल्स इतके कडक होते की एका घरात एखादा जर पॉझिटिव्ह सापडला तर पूर्ण तो एरिया सील केला जात होता, घर सील केलं जात होतं। तर आम्ही सगळ्या परिस्थितीची पुढचा विचार करून, फेस करायचा विचार करून मनाची तयारी केली। संध्याकाळी स्वॅब दिला ह्यांनी जाऊन, स्वॅब दिल्यानंतर 2 दिवसांनी आपला रिपोर्ट येतो म्हणून सांगितलं, मोबाईलवर तुमचा मेसेज येईल म्हणून सांगितलं। फक्त त्या दिवशी माझ्या मुलीचा बर्थडे होता, 7 सप्टेंबर तारीख होती, पण ते 2 दिवस असे विचित्र होते की मिस्टर कुणाशी मिक्स होत नव्हते। मीही माझ्या मुलांपासून थोडंसं अंतर, कारण मलाही डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितल्यामुळे मीही मुलांशी जवळ जात नव्हते। तिचा बर्थडेला तिला आम्ही केक कट करायला बसवलं, पण मिस्टर बाहेर दारातून, मी लांबून, असं आम्ही दोघांनी तिचा बर्थडे मुलांशी आम्ही खूप अंतर ठेवून होतो। 2 दिवस तसे गेले, दुसऱ्या दिवशी 2 दिवस कम्प्लीटही झाले नव्हते, 1.5 दिवस झालेला। 1 दिवस दुसऱ्या दिवशी दुपारी मोबाईलवर मेसेज आला। आम्ही बापूंना रिक्वेस्ट फक्त एवढी मनापासून केलेली की जी काही आमच्या समोर येईल ते आम्ही त्याला तोंड देणार आहे बापू, आम्ही फेस करणार आहे, आम्हाला सामर्थ्य द्या, पण पुढची तयारी पुढचं सगळं तुम्ही बघून घ्या, जे काय आहे ते योग्य होऊ दे बापू फक्त म्हणून। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेसेज आला, मेसेजच्या आला त्यावेळेस मी समोर होते, हे झोपलेले होते।
मी त्यांना उठवणार एवढं मेसेज डिस्प्लेवर मेसेज फक्त एवढा आला की युअर कोरोना रिपोर्ट इज एवढं दिसलं रिपोर्ट आलेला आहे. तर ह्यांना सांगण्याच्या आधी मी पहिल्यांदा तो रिपोर्ट चेक करूया म्हणून मी तो मेसेजचं लॉक काढून मेसेज ओपन केला. बापूंना एकदा फक्त तो ओपन करण्याआधी डोळे झाकून बापूंना म्हटलं बापू तर तुम्ही फक्त बघा जे तुम्ही कराल ते योग्यच. आणि तिथं होतं की युअर कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट इज निगेटिव्ह. मी ह्यांना उठवलं त्यांना सांगितलं बाबा बापूंनी आपल्याला ती वेळ येऊच दिली नाही की तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आम्ही ह्यांना दुसऱ्या दिवशी रिपोर्ट घेऊन दवाखान्यात गेलो. डॉक्टर बोलले की नाही तुम असं होणं शक्यच नाही कारण तुमच्या पेशंट्सला 99% आम्हाला सगळे सिमटम्स ते होते. तुमचा पेशंटला दम लागत होता, तुमचा पेशंटला टेम्परेचर होतं, खोकला होता आणि तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आम्ही म्हटलं नाही सर आम्हाला माहिती आहे की जे प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगावं लागतं पण आम्ही तयारी करून सुद्धा आमच्या देवाने आमच्यावरती वेळ येऊ दिली नाही. त्यामुळे खूप खूप अंबज्ञ श्रीराम. एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा अंबज्ञ.